साखर कारखान्यांना राखीव साठा आणि निर्यात प्रोत्साहन मदतीचे दावे लवकर हवे असल्यास सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली मधूनच माहिती पाठवावी लागेल. ही माहिती मुदतीनंतर आल्यास रकमा मिळणार नाही असा निर्वाळा केंद्र शासनाने दिलाय. साखर कारखान्यांना थकीत रकमा देण्याची केंद्राची तयारी आहे, मात्र त्यासाठी PFMS मधल्या EAT 02 या प्रणालीद्वारे माहिती सादर करण्याची अट केंद्राने टाकली आहे. या प्रणालीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या महालेखा नियंत्रकाच्या तसेच साखर संचालकांच्या कार्यालयातल्या उच्चपदस्थांकडून काम केलं जात आहे. गेल्या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्राकडून कारखान्यांना नव्या प्रणालीबाबत मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे. यावेळी साखर कारखान्यांचे 300 प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रणालीत साखर कारखान्यांनी अत्यावश्यक माहिती 28 फेब्रुवारीपर्यंत बिनचूक सादर करावी, त्यामुळे माहितीची पडताळणी करणं सोपं होईल. तसंच संबंधित कारखान्यांना त्यांच्या दाव्यांची प्रतिपूर्ती 31 मार्च अखेर करणं शक्य होईल. मात्र कारखान्यांनी उशीर केल्यास दावे मिळणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय. देशाचे साखर संचालक संगीत यावेळी उपस्थित होते. संगणकीय वित्तीय प्रणालीत माहिती सादर करतेवेळी साखर कारखान्यांना समस्या उद्भवल्यास थेट साखर संचालकांशी संपर्क करावा अशा सूचनाही केंद्र शासनाच्या प्रतिनिधींनी दिल्या आहेत. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी साखरेचे राखीव साठे करण्यास आणि अतिरिक्त साखर निर्यात करण्यास सूचित केलं होतं, मात्र ते करण्यासाठी कारखान्यांना आर्थिक ताण सहन करावा लागतोय. त्यामुळेच केंद्राने या दोन्ही बाबींसाठी मदत जाहीर केलेली आहे, पण मदतीच्या रकमा अजून मिळालेल्या नाही आहेत. साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनोदान म्हणून एकूण प्रति टन 400 रुपये मिळणं आवश्यक आहे. 2020-21 या वर्षात देशातल्या वेगवेगळ्या साखर कारखान्यांनी 87 लाख टन साखर निर्यात केली आहे. साखर कारखान्यांना चालू वर्षात देखील निर्यातीवर प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे. देशातल्या कारखान्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 तिमाहीत 17 लाख टन साखर निर्यात केली आहे. ही निर्यात गेल्या हंगामातल्या याच कालावधीत निर्यातीच्या 4 पट जादा आहे. याशिवाय 40 लाख टन निर्यातीचे करार झाले आहेत. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.